विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कवठे महाकाळमध्ये आबा काका गटातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. याआधी सुद्धा अनेकदा आराराबा पाटील गट आणि संजय काका पाटील गट यांच्यातील वादाचा अंक सगळ्यांनीच पाहिलाय. मात्र आता या नवीन वादाचं कारण आहे संजय पाटील यांच्यावरती केलेला मारहाणीचा आरोप. होय, कवठे महाकाळमध्ये नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष बदलाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हाणामारी झाली आणि या प्रकरणी दोन्ही गटानं परस्पर विरोधी तक्रार कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी घरामध्ये घुसून माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याचं तक्रारीमध्ये नोंदवलं गेलंय. सोबतच संजय पाटलांनी आधी आपल्या पीएला मारहाण केल्याचं सांगितलं आणि यानंतर या प्रकरणाचा जाब विचारायला गेल्यावरती संजय पाटलांच्या एका कार्यकर्त्यानं एकाला मारहाण केल्याचं सुद्धा संजय पाटलांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्यावरती ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी ठिय्या सुद्धा मांडलेला होता. या प्रकरणात आता एका 76 वर्षीय महिलेला सुद्धा संजय पाटलांनी ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आलाय. तो आरोप नेमका काय आहे, त्या आरोपात किती तथ्य आहे, प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली, आंदोलनापर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं, या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. सुरुवातीला पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे ते. तर कवठे महाकाळमध्ये 7 ऑक्टोबरला नगराध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. मात्र या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन गटात आत्तापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. यात माजी खासदार संजय काका पाटील यांनी माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केली. मुल्ला हे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात वातावरण निर्मिती करत आहेत असा आरोप संजय पाटलांनी केलाय आणि याच रागातून त्यांनी ही मारहाण केली आहे. 27 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी साधारण 7:30 सुमारास अय्याज मुल्ला हे घरासमोर बसलेले होते. त्यावेळी संजय काका पाटील मुल्ला यांना भेटायला येत असल्याचं त्यांना समजलं. आता संजय काका पाटील भेटायला येतात म्हणून त्यांनी खास त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला. तोपर्यंत दारामध्ये काही गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांमधून संजय पाटील आणि 10 ते 15 जण उतरले आणि त्यांनी थेट घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण होत असताना मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षाच्या आईला आणि मुलांना सुद्धा संजय काका पाटील यांनी धक्का दिला असा सुद्धा आरोप आता करण्यात आलेला आहे. या प्रकरणानंतर जेव्हा संजय पाटलांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काही अशी प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी रात्री माझे स्वीय सहाय्यक खंडू होवाळे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीवरून मुल्ला बाळासाहेब पाटील आणि पिंटू कोळेकर या तिघांनी मारहाण केली. याचा जाब विचारायला सकाळी गेलो असता मुल्ला यांनी अरेरावीची आणि ताणून मारण्याची भाषा वापरली आणि म्हणून माझ्या एका कार्यकर्त्याने 2 थोवाडीत मारल्या अशी प्रतिक्रिया देताना संजय काका पाटील यांनी मारहाण केल्याचं एक प्रकारे कबूल केलंय. गेल्या 2 ते 2.5 वर्षापूर्वी कवठे महाकाळ नगरपंचायतीची निवडणूक झालेली होती आणि त्यावेळी संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महाकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सागरे यांनी एकत्र येत आघाडी केली. त्यामुळे ही आघाडी विरुद्ध रोहित पाटील अशी त्यावेळेसची निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी एक हाती सत्ता खेचून आणली आणि अश्विनी महेश पाटील यांना नगराध्यक्ष केलं. मात्र त्यांनी 6 महिन्यातच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली आणि निवडीवेळी संजय पाटील आणि रोहित पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. त्यावेळी संजय पाटलांनी विरोधी गटाचे नगरसेवक फोडले, त्यांचं वर्चस्व दाखवलं आणि सिंधुताई गावडे यांना नगराध्यक्ष केला. पुढे गावडेंनी सुद्धा संजय पाटील यांच्या सांगण्यावरून नुकताच राजीनामा दिलाय आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक लागली आहे. मात्र ज्या दिवशी अर्ज भरायचा होता नेमक्या त्याच दिवशी संजय पाटील आणि रोहित गटातील या संघर्षानं ठिय्या आंदोलनाचं टोक गाठलं. शुक्रवारी दिवसभर रोहित पाटील आणि त्यांच्या आई सुमनताई पाटील यांनी पोलीस ठाण्याबाहेर आक्रमक पवित्रा घेतला. मारहाण करणाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा तयार झालेलं होतं. त्यानंतर आता माजी खासदार संजय पाटील आणि त्यांचे समर्थक अशा 5 जणांवरती कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये कवठे महाकाळ बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचाही समावेश आहे. मात्र या प्रकरणामध्ये संजय काका पाटील यांच्या पीएने सुद्धा मुल्ला यांच्यावरती